संस्था याच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या नेतृत्वात आज हे उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे ते महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि कणखर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी, या ठिकाणी उपस्थित असलेले पालकमंत्री सन्माननीय दीपक केसरकरजी, दुसरे पालकमंत्री सन्माननीय मंगलप्रभात लोढाजी, खासदार मिलिंद देवराजी, खासदार राहुल शेवाळेजी, आमदार जयकुमार रावलजी, आमदार सदा सरवणकरजी, आमदार श्री राजन सिंगजी, माजी खासदार आनंदराव अडसूजी, माजी आमदार किरण पावसकरजी, विशेषत्वाने ज्यांनी याचं बांधकाम केलं अशा HCCचे श्री अजित गुलाबचंदजी, LNTचे SV देसाईजी, कन्सल्टंट विपुल खुराणाजी, ज्यांच्या नेतृत्वात हे काम अत्यंत वेगानं झालं ते इकबाल सिंग चहलजी, ज्यांनी खऱ्या अर्थानं हे काम करताना संपूर्ण मेहनत घेतली आणि अतिशय रेकॉर्ड वेळेत हे काम करून घेतलं, त्या श्रीमती अश्विनी भिडेजी, श्रीमती अश्विनी जोशीजी, श्री कांडलकरजी, श्री स्वामी, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मुंबईकरता हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की या किनारी रस्त्याचा आपण एक भाग एक लेन ही आज ओपन करतोय आणि लवकरच मला विश्वास आहे की पुढच्या काही काळामध्ये संपूर्ण रस्ता हा आपण या ठिकाणी पूर्ण करू आणि ओपन करू. पण एक लेन जी ओपन होते आहे त्याच्यामुळेही प्रचंड मोठा फायदा मुंबईकरांना होणार आहे. आणि ज्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली त्यावेळेस असं लक्षात आलं की एक लेनचं काम पूर्ण झालं आहे, दुसरं होत आहे आणि मुंबईकरांना एवढा ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी ती सहन करावी लागते त्यामुळे ती बंद ठेवून फायदा नाही आहे. आपण तात्काळ जर ती उघडली तर अर्ध्यापेक्षा जास्त ट्रॅफिक हा मुंबईतला ईज होऊन जाईल आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि आज आपण त्यातला हा सगळा भाग या ठिकाणी ओपन करतोय. खरं म्हणजे मुख्यमंत्री मोदी काल मला इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर असं बघायला मिळालं की उबाठाचे जे बाळराजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे करतायत घेत आहेत. पहिल्यांदा तर त्यांना सांगतो आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत, जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो. आणि हे जे संपूर्ण काम आहे खरं म्हणजे मला यानिमित्ताने सांगितलं पाहिजे की या कोस्टल रोडची संकल्पना काही नवीन नव्हती, अनेक वर्ष ही संकल्पना या ठिकाणी होती. मला आठवतं सन्माननीय उद्धवजींनी तर 2 महानगरपालिकेच्या निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पडल्या, कोस्टल रोड कधी झालाच नाही. आणि हे देखील सांगितलं पाहिजे की 2004 ते 2014 दादा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये UPAचं सरकार होतं, कोस्टल रोडमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता तर आपल्या नियमांमध्ये सी लिंक बांधणं अलाउड होतं पण कोस्टल रोड अलाउड नव्हता. याचं कारण कोस्टल रोड करता रेक्लेमेशन करावं लागतं आणि रेक्लेमेशन केलं तर CRZ ची लाईन बदलते आणि म्हणून रेक्लेमेशन करू देणार नाही अशा प्रकारची केंद्र सरकारची भूमिका होती. मी अनेक सन्माननीय मुख्यमंत्री आणि विशेषतः जे शेवटचे मुख्यमंत्री UPAच्या काळातले महाराष्ट्रातले होते त्यांना ड्रीम प्रोजेक्ट म्हणून दिल्लीला जाताना बघितलं, ते दिल्लीला जायचे आणि हात हलवत या ठिकाणी परत यायचे, कधीही त्याला परवानगी मिळाली नाही. मोदी सरकार आलं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं त्यानंतर आम्ही या प्रवासाला सुरुवात केली. मला आजही आठवतं 5 बैठका केंद्र सरकारसोबत झाल्या आणि यातल्या प्रत्येक प्रॉब्लेमचा सोल्युशन आम्ही त्या ठिकाणी काढू लागलो. ज्यावेळेस असा विषय आला की ठीक आहे आम्ही रेक्लेमेशनला परवानगी देऊ पण रेक्लेमेशनमुळे या ठिकाणी CRZ ची लाईन बदलेल, आम्ही त्यांना अंडरटेकिंग दिलं. आम्ही सांगितलं आम्ही CRZ ची लाईन बदलणार नाही, कोस्टल रोड झाला तरी CRZ ची लाईन तीच असेल
अशा प्रकारचं पहिल्यांदा आम्ही त्यांना एक हे अंडरटेकिंग दिलं. त्यानंतर हा मुद्दा आला, म्हणजे मिटिंगा व्हायच्या प्रत्येक वेळी नवीन मुद्दा यायचा. त्यानंतरचा मुद्दा आला की एवढी मोठी स्पेस तयार होते आहे, 200 एकर स्पेस तयार होते आहे, राज्य सरकार आणि महानगरपालिका या स्पेसमध्ये रिअल इस्टेट तयार करेल आणि त्यातनं सस्टेनेबिलिटी सगळी घालवली जाईल. आणि तुम्ही जे म्हणता कोस्टल रोडमुळे इंधन वाचेल, कोस्टल रोडमुळे ट्रॅफिक जाम वाचेल, त्याच्या दुप्पट तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिल्डिंग्स तयार कराल आणि त्यामुळे आम्ही याला परवानगी देऊ शकत नाही. आपण दुसरं अंडरटेकिंग त्यांना दिलं की हा संपूर्ण जो काही लँड तयार होणार आहे, जी जमीन तयार होणार आहे रिक्लेमेशनमुळे, या जमिनीवर पार्क्सच्या व्यतिरिक्त, उद्यानांच्या व्यतिरिक्त, मैदानांच्या व्यतिरिक्त आम्ही एकही बांधकाम करणार नाही. आम्ही पूर्णपणे या ठिकाणी खुल्या पद्धतीनं सगळं डेव्हलपमेंट या ठिकाणी करू, अशा प्रकारचा निर्णय दिला. मला आजही आठवतं की या संदर्भात